कोल्हापूर सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिक तृतीय पंथी दिव्यांगांसाठी कार्यशाळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत सचिन हेडाऊ, दिव्यांग क्षेत्रात काम करणारे दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे, सरिता मालू, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनचे व्यवस्थापक कपिल राऊत, संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोरे, तृतीय पंथीचे प्रतिनिधी कुमकुम बॅनर्जी यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक तृतीय पंथी दिव्यांगांबाबत योग्य मार्गदर्शन केलं आणि समाज कल्याणच्या योजनांची संपूर्ण माहिती सांगितली। याप्रसंगी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज गुणवंत पुरस्कार आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचं संचालन आणि प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ठाकरे यांनी केले। कार्यक्रमाला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तृतीय पंथी दिव्यांगांची उपस्थिती होती।